अरे बापरे मित्रांनो, काय छान ब्रेकआउट दिसतोय. तुम्ही जर बघितलं असेल, कन्सोलिडेशन झोन हा स्टॉक ब्रेक करताना दिसतोय आणि ऍक्च्युली हा खूप दिवसाचा ब्रेकआउट आहे. म्हणजे काय, जेव्हा अशा रॅली मार्केटमध्ये येते, कधी येते, जेव्हा हा एक मोठा ब्रेकआउट मार्केट याच्यामध्ये मिळत असतो कुठल्याही स्टॉकमध्ये आपल्याला. तर नुसता चार्ट बघून चालेल का की काय होणार आहे काय नाही, मला वाटतं ह्या कंपनीच्या अगदी डिटेलमध्ये माहिती घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये आधी पण छान मल्टिपल ब्रेकआउट मिळाला, चांगली रॅली मिळाली, आता पुन्हा एका नवीन ब्रेकआउटला तयार होतोय आणि अगदी आपण योग्य वेळी कॅच करतोय. पण अगदी डिटेल माहिती आपल्याला या स्टॉकमधली घ्यायची आहे. चेक करूया अगदी आपण याच्यामध्ये काय होतंय कंपनीचं इन डिटेलमध्ये. आणि मित्रांनो, अगदी डिटेल माहिती मी तुम्हाला देतोय, पण लक्षात ठेवा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये. माझं काम आहे इन डिटेलमध्ये कंपन्यांची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणं, कारण तुम्हालाही फंडा समजला पाहिजे की काय आहे कंपन्या आणि कशा शोधायच्या. मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं आपण, एक रेंज बाउंड ब्रेक हा स्टॉकमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय आणि हा रिसेंट आहे. आणि तुम्ही जर पाहायला गेले असेल, एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल याच्यामध्ये बनलेली आहे. थोडा रिट्रेसमेंटसाठी कदाचित खाली येऊ शकतो आणि मग याच्यामध्ये काय होणार आहे आपण चेक करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ही जी कंपनी आहे, तर ही अशी कंपनी, एक फार्मा सेक्टरमधली कंपनी आहे आणि महत्वाची गोष्ट, फॉर्म्युलेशनमध्ये ही कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये काम करते किंवा इतर फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स काम करायचं हे कंपनीचं मोठं प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट आहे, कंपनीचा जो की फोकस आहे तो ओव्हर द काउंटर आणि प्रिस्क्रिप्शन जे ड्रग्स असतात जे डॉक्टर आपल्याला देत असतात त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कंपनी काम करत असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आपल्याला अशी आहे की ऑन्कोलॉजी असेल, गॅस्ट्रॉलॉजी असेल, त्याच्यानंतर ओके अँटी डायबिटीस असेल, अँटीबायोटिक्स असतील, ओके कार्डिओव्हॅस्क्युलर असेल, पेन मॅनेजमेंट आणि त्याच्या त्यात गायनोकॉलॉजी, एवढे सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स ही कंपनी तयार करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही अशी कंपनी आहे की नुसती एकटीच काम नाही करत, तिने आत्तापर्यंत खूप छोट्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. कंपनीचं थोडक्यात नाव तुम्हाला अंदाज येईल की काय असू शकतं याच्यामध्ये. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की या कंपनीने एवढे ऍक्वायजेशन आत्तापर्यंत केलेले आहेत. कंपनीचा मागचा जो आत्ता प्रवास आहे मागच्या 10-15 वर्षाचा, याच्यामध्ये कंपनीने नोवा फार्मास्युटिकल्स असेल, बेल हेल्थकेअर असेल, रेलॉन केम असेल, त्याच्यानंतर असेल द टाइम कॅम्प लॅब्स असेल, किंवा आणखीन महत्वाची कंपनी म्हणजे ॲसेस हेल्थकेअर. मित्रांनो, एवढ्या सगळ्या कंपन्या ही जर कंपनी अक्वायर करते म्हणजे एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ही तिचा कॉम्पिटिटर्स ठेवत नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि इतका छान स्टॉक जर तुमच्या फंडामेंटल नॉलेज जर तुमच्यामध्ये ऍड झालं तर नक्कीच तुम्हाला नवीन संधी याच्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. खूप महत्वाची, कारण नोवा जी कंपनी आहे, नोवा टेक, ही ऑस्ट्रेलियामधली टॉपची कंपनी होती आणि त्यांना यांनी काय केलेलं आहे, टेक ओव्हर केलेलं आहे. आता हे का तुम्हाला दाखवतोय ते लक्षात ठेवा. अमेझॉनचं नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. अमेझॉन आज वर्ल्डमध्ये टॉपला काय माहिती का तुम्हाला, तर अमेझॉन दरवर्षी कमीत कमी 15-20 कंपन्या छोट्या मोठ्या टेक ओव्हर करत असतं. कारण का, त्यांच्याकडे ज्या गोष्टी नसतात त्या छोट्या कंपन्यांना अक्वायर करतात आणि त्यांच्यावर काम करून स्वतःचं बास्केट मोठं करत असतात. आणि हे जी कंपनी करत असते ती ॲक्च्युली भविष्यामध्ये मोठं काहीतरी करू शकते असं आजपर्यंतचा कंपन्यांचा फंडामेंटल स्टडी आणि इतिहास सांगत असतो. म्हणून तुम्हाला मी हे ॲक्वायजेशन दाखवले की जे खूप पॉझिटिव्हिटी दाखवतात, कारण हे काही छोट्या मोठ्या कंपन्या नव्हत्या. आता फक्त काय ॲक्वायजेशन्सच केलेत का, नाहीये. याच्यानंतर ना अजून आपल्याला महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहायला गेली असेल तर कंपनीचं व्हिजन पण तेवढं स्ट्रॉंग आहे. कारण कंपनीचा बिझनेस जो काय डेव्हलप होतो तो कशावर होईल, कंपनीकडे असलेले प्रोडक्ट्स, त्यांच्या स्ट्रॅटेजी आणि महत्वाची गोष्ट व्हिजन. तर महत्वाची गोष्ट यांच्यामध्ये कस्टमर सेंट्रिक अप्रोच आहे कंपनीचा. पहिली गोष्ट म्हणजे कस्टमर सेंटर, म्हणजे कस्टमर्सला जे जे महत्वाचं आहे त्याच्यावर ते प्रोडक्ट डेव्हलप करतात आणि विकतायत लोकांना. त्याच्यानंतर ना कमिटमेंट टू एक्सलन्स, जे काय बनवायचं ते सर्वोत्तम बनवायचं आणि लोकांपर्यंत यायचं. का, लोकांना आज चांगल्या क्वालिटीच्याच गोष्टी पाहिजे असतात. आणि त्यातल्या त्यात ही आहे फार्मास्युटिकल कंपनी, म्हणजे तिथे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करून तर असंही कंपन्यांना चालत नाहीये. त्याच्यानंतर एम्पॉवरिंग पीपल, ओके, लोकांना जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट क्रिएट करणे हे कंपनीचं फोकस आहे. आणि ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता स्वतःचं काय करते, डेव्हलपमेंट करते, किंवा तिचा जो काय वर्किंग एरिया तो वास्टली डेव्हलप करते. आणि महत्वाची गोष्ट, ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपनी आहे ना जगभरात विस्तारलेली, म्हणजे असं नाही की फक्त भारतामध्येच काम चालू आहे का, तर जगभरामध्ये त्यांना स्टँडर्ड सेवा द्यायची, चांगले मेडिसिन्स लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि हे जे चार व्हिजन्स आहेत ना, त्यामुळेच कंपनी आज इथपर्यंत आलेली. मित्रांनो, आत्ताच नॉर्मली स्टॉक 170-175 भावामध्ये, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाहीये. पण हा प्रवास अगदी अगदी छोट्या प्राईसपासून सुरू झालेला आहे आणि तो इथपर्यंत का आला, इथूनही अजून किती रॅली देऊ शकतो, काय देऊ शकतं, हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या गोष्टी अगदी क्लिअर करतील आणि प्रत्येकाला समजेल ह्या कंपनीमध्ये आहे तरी काय. तर मित्रांनो, हे होतं कंपनीची इन डिटेल मध्ये माहिती. आणि थोडक्यामध्ये जर सांगायला गेलं तर ही जी कंपनी आहे
तिचं नाव आहे मार्क्सन्स फार्मा लिमिटेड. मित्रांनो, आज आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया मार्क्सन्स फार्मा लिमिटेड काय एवढं सगळं ऍक्वायजिशन्स करते आणि त्याचे रिझल्ट त्यांच्यापर्यंत काय आले. महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर ही सगळी माहिती इन डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कदाचित तुम्ही मिस कराल जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीत तर. आणि महत्वाची गोष्ट, सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ घ्या, कारण कुठलीही अर्धवट माहिती नेहमीच हानिकारक असते किंवा लॉसदायक पण असते असं म्हणू शकतो आपण. तर चला मित्रांनो, इन डिटेलमध्ये थोडक्यामध्ये जाणून घेऊया मार्क्सन्स फार्मा. फार्मा सेक्टर मधला असा एक स्टॉक बनतोय की जो छोटे त्याचे कॉम्पिटिटर्स ठेवत नाहीये, खूप मोठे ऍक्वायजिशन्स करतोय आणि एक लंबी रेस का घोडा म्हणू शकतो का, हे व्हिडिओच्या शेवटी आपल्याला कळेल याच्यामध्ये. मित्रांनो, महत्वाची गोष्ट, कंपनीची जी काही प्रोडक्शन फॅसिलिटी आहे ती जर पाहिल्या गेली असेल तर ते कुठे कुठे मॅन्युफॅक्चर करतात सगळे, तर पहिली गोष्ट वेर्णा गोवा मध्ये पहिला प्लांट आहे, दुसरा गोवा त्यांचा नॉर्थ गोव्यामध्येच प्लांट त्यांचा, म्हणजे गोव्यामध्ये त्यांचे दोन मोठे प्लांट आहेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं त्यांचा तिसरा जो प्लांट आहे तो US मध्ये, चौथा प्लांट आहे तो त्यांचा UK मध्ये. ओके, म्हणजे भारताच्या बाहेर पण इथे प्लांट्स यांनी टाकलेले किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण ते त्यांनी तिथे टाकलेले आहेत. हे का सांगितलं तुम्हाला माहिती आहे का, इंडियामधून बऱ्याच कंपन्या एक्सपोर्ट तर करत असतात पण ज्या कंपन्यांचे स्वतःचे प्रोडक्शन युनिट्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जर बाहेरच्या देशांमध्ये असेल तर तिकडचं लोकल मार्केट कॅच करायला खूप सोपं जातं किंवा इझिली आपण तिथे मोठी काय करू शकतो, डील करू शकतो किंवा मोठा बिझनेस क्रिएट करू शकतो. ओके, म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे. चार ठिकाणी ह्या कंपन्या करतात, प्लस कंपनीचे चारही ठिकाणी R&D युनिट्स आहेत. कंपनी R&D वर खूप मोठा खर्च करते आणि हा इयर ऑन इयर वाढवते. त्यांचं टार्गेट आहे 4-5%, पुढच्या काही वर्षांमध्ये तो खर्च वाढवायचा आहे. कारण काय होतं, R&D वर बऱ्याच कंपन्या स्वतः खर्च करत नाहीत. बऱ्याच फार्मास्युटिकल कंपन्या अमेरिकेतल्या एखाद्या कंपनीकडचं पेटंट घेतात, त्याच्यावर माल प्रोड्यूस करतात आणि अमेरिकन बाजारात नेऊन विकतात. त्या लॉंग रेसमध्ये टिकू शकत नाहीत कारण त्यांना पेटंट वगैरे सगळे खर्च असतात. जी कंपनी स्वतःच R&D युनिट असते, नवीन प्रोडक्ट पण करू शकते, स्वतःचे पेटंट पण मार्केटमध्ये आणू शकते. आणि लंबी रिस्क का घोडा का असतो, हे ज्या कंपनीचं स्वतःचं R&D युनिट असतं तेच लंबी रिस्क के घोडे बनतात, लक्षात ठेवा. ओके, आता याच्यानंतरची पुढची सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट काय, कंपनीचं मार्केट्स काय काय, कुठे कुठे माल खपवत आहे, याच्यामध्ये जर विचार करायला गेला असेल, US असेल, UK आणि युरोपियन झोन असेल सगळा, आफ्रिका असेल, त्याच्यानंतर रशिया असेल, साऊथ ईस्ट एशिया असेल आणि ऑस्ट्रेलिया, असे मेन कंपनीने काय केलेले आहेत, ह्या सगळ्या भागामध्ये ऍक्च्युली यांचा बिझनेस आहे. म्हणजे युरोप म्हणलं की बरेच युरोपियन देश येणार त्याच्यामध्ये, अमेरिका म्हणलं की अमेरिकेच्या आसपासचे सगळे येणार त्याच्यामध्ये. ओके, जर तुम्ही जर पाहायला गेले असेल तर त्यांचा जो काही टोटल बिझनेस येतोय मार्क्सन फार्माचा तो कुठून येतोय बरं, US आणि नॉर्थ अमेरिकेमधून जवळपास 40% बिझनेस घेते. लक्षात ठेवा, ज्याही कंपन्या अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये जे मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात ना, प्रॉफिटेबिलिटी जास्त राहते. कारण जी गोळी भारतामध्ये समजा 10 रुपयाला मिळते, ती तिथे 40-45 रुपयाला कंपनी सेल करत असते. ओके, हा एवढा ह्यूज डिफरन्स आपल्याला तिथे जाणवत असतो, त्यामुळे ही गोष्ट तेवढीच महत्वाची. त्याच्यानंतरची आणखी महत्वाची गोष्ट, युरोप आणि UK मध्ये कंपनी 45% बिझनेस करते. ओके, म्हणजे विचार करा, जवळपास 85% बिझनेस तर तिकडूनच घेते कंपनी. त्याच्यानंतर असेल रेस्ट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे रशिया असेल, आफ्रिका असेल, साऊथ ईस्ट एशिया असेल, तिथे येतोय फक्त 5%. आणि महत्वाची गोष्ट आहे, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा मधून ते 10% बिझनेस कॅप्चर करतात. म्हणजे अगदी इंडियामध्ये खप कमी आहे पण बाहेरच्या देशांमध्ये जास्त आहे. ओके, आता इंडियामध्ये जेव्हा कंपनी फोकस करेल तेव्हा तो वाढेलच. मेन गोष्ट आहे की जेवढा बाहेर बिझनेस जास्त तेवढा कंपनीकडे काय होत असतो, एक्सपोर्ट स्ट्रॉंग असतो आणि रेव्हेन्यू पण तगडा जनरेट करत असते. म्हणून तर तो ह्या रॅलीपर्यंत आलेला आहे ना. ओके, समजलं कंपनी कुठल्या कुठल्या मार्केट्समध्ये तिचे फुटप्रिंट्स आहेत आणि कुठे कुठे काम करते. आता हे झालं मार्केटच्या बाबत. याच्यानंतरची पुढची इम्पॉर्टंट गोष्ट अशी असेल याच्यामध्ये आपल्याला, की कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत. ओके, आणि त्यांचा पोर्टफोलिओ काय काय आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का, कंपनी काय बनवते हे पण तुम्हाला थोडं माहीत असलं पाहिजे. कितीतरी लोक मी अशी बघतो ना, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बरेच स्टॉक असतात, ऍक्च्युअली कंपनी काय करते हे कोणालाच माहीत नसतं. आणि मग म्हणतो आपण की अरे मी घेतलेला स्टॉक 2 वर्षानंतर फ्लॅट झाला, अरे त्याला भविष्यामध्ये स्कोप आहे का हे तर बघा ना. त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवून देतोय कंपनीचं प्रोडक्ट बास्केट काय याच्यामध्ये. पहिली गोष्ट, कंपनी काय करते याच्यामध्ये, नॉर्मल टॅबलेट जे बनवत असते याच्यामध्ये, कोटेड किंवा फिल्म कोटेड टॅबलेट्स असतात जे नॉर्मली तुम्ही कधी खाता. ओके, त्या रिलेटेड सगळ्यात महत्वाची गोष्ट, हार्ड कॅप्सूल कंपनी बनवायचं काम करते. बऱ्याच वेळेला बघा आपण काय टॅबलेट्स आणतो त्याच्यामध्ये जाड कॅप्सूल असतात, आज छोटे छोटे गोळ्या असतात त्याच्यामध्ये, तर हे ऍक्च्युअली वरचं आवरण कंपनी बनवते. दुसरी गोष्ट, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्स, काय काय गोळ्या असतात बघा अगदी सॉफ्ट असतात. ओके, पंची असतात, तर ह्या गोळ्या पण हे कंपनी बनवायचं किंवा अर्थात ते कॅप्सूल बनवायचं कंपनी काम करते. आणखीन महत्वाची गोष्ट, ओरल लिक्विड्स. तुम्हाला माहिती आहे का,
ओरल लिक्विड्सला बाहेरच्या देशांमध्ये खूप मोठी मागणी असते. ओके, आणि त्यामुळे तर कंपनीचे बाहेर मोठे मोठे खप आहे ना, 40-45% आपण बघितला अमेरिकेत आहे, किंवा टोटल जर विचार करायला गेलं तर जवळपास 90% बिझनेस ते बाहेरूनच खेचत आहेत सगळा. ओके, तर तो काय होतो, मेनली ओरल लिक्विड्स आणि ऑइनमेंट्स. ओके, ऑइनमेंट्स पण कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवते मित्रांनो, आणि अगदी डिटेल आहे. मग याच्यामध्ये कसं असेल, पेन रिलेटेड असतील, ओके, इलेक्ट्रिकल कोटेड असतील, फिल्म कोटेड असतील, किंवा इतर पण काही गोष्टी कंपनी याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर करते. हे का सांगतोय माहिती आहे का, बऱ्याच जणांना नाही समजणार, पण डोक्यामध्ये ते राहील की मार्क्स अँड फार्मा नक्की करते काय, एवढा का पळतोय आणि इथून किती पळणार आहे हे तुम्ही जज करू शकता. ओके, तर आहेत हे रिक्वायरमेंट असलेल्या गोष्टी, तर नक्कीच याच्यामध्ये एस आन्सर येणार आहे. आता याच्यानंतरची पुढची इम्पॉर्टंट गोष्ट, कंपनीचा प्रॉफिट लॉस पण महत्वाचा आहे ना, म्हणजे अरे जगामध्ये कुठे कुठे गेलाय पण नक्की कमवतोय किती, दॅट्स इम्पॉर्टंट. तुम्हाला माहिती आहे का, 2020 साली कंपनीचा सेल्स होता 1134 कोटी, नेट प्रॉफिट होता फक्त 121 कोटी. तुम्हाला माहिती आहे आत्ताची जर कंडिशन आपण विचार करायला गेली 2024 चा, तर इथे जो 1134 कोटीचा सेल्स होता तो झालेला आहे 2177 कोटी. जो प्रॉफिट होता इथे 121 कोटीचा तो डबलपेक्षाही जास्त झालेला आहे, 315 कोटीच्या घरामध्ये गेलेला. विचार करा, 4 वर्षामध्येच कंपनीने एवढी मोठी मजल मारलेली आहे, आणि हा एका वर्षात नाही वाढलेला, कन्सिस्टंट वाढलेला आहे. म्हणजे 121 चा 239, नंतर थोडं डाऊन झालं मार्केट, त्यानंतर पुन्हा पिकअप घेतला 265 आणि 315. दॅट्स इम्पॉर्टंट, कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची याच्यामध्ये. ओके, तर मागच्या 5 वर्षाची चांगली कन्सिस्टन्सी आपल्याला सेल्स ग्रोथमध्ये दिसते आणि नेट प्रॉफिटमध्ये दिसते, म्हणजे आपला अजून एक टिक मार्क असा येतो की अरे चांगली आहे. म्हणजे पोर्टफोलिओमध्ये कंपन्या कशा शोधाव्या हे पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये इनडायरेक्टली अगदी डिटेलमध्ये दाखवतो. किंवा तुम्हाला मागच्या वेळी पण म्हणलं होतं की आम्ही जी इतकी डिटेल माहिती देतोय यदा कदाचित तुम्हाला कुठे भेटणार नाहीये, म्हणून तर तुम्हाला इन डिटेल सगळ्या गोष्टी आमच्याकडे शिकायच्या आणि सगळे व्हिडिओज इन डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजेत. ओके, समजला प्रॉफिट लॉस काय करते कंपनी. आता आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट, कंपनीचं प्रमोटर होल्डिंग काय हे तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये. जर पाहायला गेलं हे जी मेडिसिन मधली कंपनी याच्यामध्ये, तर कंपनीचं प्रमोटरचं होल्डिंग्स कोण करते किंवा कोणाकडे किती हिस्सा आहे. पहिली गोष्ट, कंपनीचा जो काय मेन प्रमोटर आहे त्याच्याकडे 46% हिस्सेदारी आहे, विच इज व्हेरी गुड थिंग. ओके, त्याच्यानंतर नाही कंपनीचं पब्लिकची हिस्सेदारी 35%, तुमच्या माझ्यासारखी लोक याच्यामध्ये आहेत. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे आहेत 5%, जे हळूहळू वाढत आहे त्याच्यामध्ये, ही पण चांगली प्लस पॉईंट आहे. आणि FIs ते जवळपास 15.5%, म्हणजे 15.7% FIs आहेत. आणि FIs कुठल्याही स्टॉक्समध्ये जास्त असणं तेही DIs पेक्षा हा एक पॉझिटिव्ह साईन समजला जातो, याचा कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल. ओके, तर ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा तुम्हाला याच्यामध्ये. शेअर होल्डिंग पॅटर्न तर अगदी व्यवस्थित दाखवते, म्हणजे प्रमोटरकडे कंपनीची चांगली मजबूत पकड आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर ना आपल्याला कंपनीचं थोडं फंडामेंटलचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मार्केट कॅप आजच्या घडीला कंपनीची जवळपास 8,500 कोटींच्या घरात आहे. दुसरी गोष्ट येते कंपनीचा पी आणि इंडस्ट्रियल पीईचा जर विचार करायला गेलं तर अगदी किफायतशीर भावामध्ये ॲज पर फंडामेंटल हा सध्या ट्रेड करतोय. ओके, आणि आम्ही पण तुम्हाला अगदी योग्य वेळी दाखवतो याच्यामध्ये. शेवटी डिसिजन तुमचा असतो प्रत्येकाचा, आम्ही कोणाला नाही सांगत की विका घ्या किंवा सेल करा, आमचं काम नाही येते खरेदी विक्री देणे, आमचं काम आहे तुमच्यापर्यंत इन डिटेल माहिती पोहोचवणे. शेवटी डिसिजन तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही पटकन डिसिजन घेऊ शकता, नॉलेज नसेल तर तुम्हाला डिसिजन घेता येणार नाही. त्यामुळे पहिलं फोकस तुम्हाला तुमच्या नॉलेजवर करायचं आहे किंवा नॉलेजवर द्यायचं आहे. आपल्याला डेप्ट आहे कंपनीचं फक्त 247 कोटी, कंपनीचा प्रॉफिट ग्रोथ मागच्या 3 वर्षाचा 10% वाढतोय याच्यामध्ये. ओके, आणि महत्वाची गोष्ट, सेल्स ग्रोथ 17% वाढलेली, ही चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. 15%च्या पुढे तो कन्सिस्टंट राहतोय. आणि याच्यावरून काय समजतंय, तर कंपनीचं फंडामेंटल काय कमकुवत तर वाटत नाही आत्ताच्या कंडिशनला. जो आत्ता त्याच्या एका झोनमधून बाहेर पडतोय त्याचा विचार करता कंपनी एका राईट ट्रॅकला जाण्याचा प्रयत्न करते. ओके मित्रांनो, तर अशी अगदी इन डिटेलमध्ये माहिती आम्ही तुम्हाला दाखवली मार्क्स अँड फार्माबाबत. आता हे मार्क्स अँड फार्माच्या बाबत तुम्ही सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये बघितल्या. आता सिम्पली तुमचा याच्यामध्ये व्ह्यू राहील याच्यामध्ये की माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी कुठल्या सेक्टर शोधतोय, कुठले स्टॉक शोधतोय, ते काय भावाला पाहिजेत, हे पीई रेशो बघून तुम्हाला समजेल. तो पीई रेशो घेताना महागाई का स्वस्त, इंडस्ट्रियल पीई बघून तुम्ही शोधू शकता. आणि असं सिम्पली तुम्हाला आम्ही जे पण काय आत्तापर्यंत कंपन्यांची माहिती दिली आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आणला असेल की ह्या कंपन्यांनी किती भले मोठे रिटर्न्स आजपर्यंत येणाऱ्या काळामध्ये दिलेत किंवा देऊ शकतात, हे आम्ही तुमच्यापर्यंत फक्त घेऊन येतोय. तर मित्रांनो, आशा करतो इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला समजलीच असेल. आता काही लोक असे असतील की आम्हाला असं अगदी डिटेलमध्ये पण शिकायचं आहे,
आम्हाला फंडामेंटल पण शिकायचं आहे, आम्हाला टेक्निकल पण शिकायचं आहे, तर मग काळजी पण करू नका याच्यामध्ये. पहिली गोष्ट, यूट्यूबला कनेक्टेड राहा, तिथून शिकत राहा. आणि ज्यांना वाटते अजून एक नेक्स्ट स्टेप ऍडव्हान्समध्ये शिकायचं आहे, त्यांनी 880-280-90-90 या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि टीमशी कॉन्टॅक्ट करा की आम्हाला पण कशा पद्धतीने टेक्निकल आणि फंडामेंटल इन डिटेलमध्ये आमच्याकडून शिकता येईल हे तुम्ही जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला गोष्टी आवडल्या तर नक्कीच आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि अगदी इन डिटेलमध्ये अशा सगळ्या गोष्टी आजपासूनच शिकायला सुरुवात करू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? प्रत्येकाने कंपल्सरी खाली कमेंट द्यायची आहे, तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स आणि लाईक याव्यात. जर तुम्हाला आवडलं असेल तर अजून हजारो लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे, कारण का हेच आमच्यासाठी मोटिवेशन्स आहे, असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ऑन टाईम तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. धन्यवाद.